एक पोरीचा फोन आलता ग. म्हणले मॅडम काय करू सांगायला. म्हणलं काय झालंय. म्हणले स्टेटसहून भांडणत नवऱ्याचे. म्हणलं काय झालं. म्हणले मो स्टेटस ए थांबरा मो स्टेटस नंदा बघत्यात. त्या नंदा त्याच्या नवऱ्याला सांगत्यात आणि त्याचे नवरे माया नवऱ्याला सांगते. आणि मग मो नवरा आता मला म्हणतोय नाव उठते लोक स्वैर धैर्य द्यायला नाव उठू यायले असं म्हणायला लागले. आज दाजीनं फोन केलता आणि आज भाऊजीनं फोन केलता. मग काय करू मी. म्हणलं काय करू म्हणजे. म्हणलं तू लग्न करताना काय केलतस. लग्न करताना तुला घरचे म्हणू लागले ना. म्हणजे लग्न विरोधात जाऊन केले ना बहीण भाऊ माय बाप सगळ्यांच्या. म्हणली हो. म्हणलं पसंती होती का त्याची. म्हणली नाही. म्हणलं मग का म्हणतो तसं केलं तस. मग बहिणी बाळा भाऊ ते सगळे सोडून. तर म्हणली मला आवड होती माझं स्वातंत्र्य हे होतं. म्हणलं मग लग्न करताना भावाचं बहिणीचं माईचं बापाचं ऐकलं नाहीस का तर तुझ्या स्वातंत्र्यावर गदा येऊ लागल्या. मग आता फॉर्म्युला तेच वापरायचा. माझ्या स्टेटसवर माझा हक्क आहे. माझा मोबाईल आहे. मला काय ठेवायचं आहे मला काय नाही ठेवायचं हे माझा हक्क आहे. तुम्ही कोणत सांगणार आहे. आता तू त्यांना तंड ना. बरोबर आहे का नाही. नंदाचा खेळ कसा असतोय. नंदाने एवढा इंटरफेअर करायचा नाही. ह्याला स्वातंत्र्य भोगू देत नाहीत नवरे. म्हणून आमच्या भाऊजाईनं भोगू नये म्हणून भावाला लावून कसं द्यायचं. हा जो वाहकपणा ज्या नंदा करत्यात तर ह्या अशा नंदाने का नीट राहावं लागतं. मला असा सल्ला मी तिला दिलाय. आणि तिला सांगितलं माय ज्या स्टेटसमुळं तुला बोललेत ना लोक ते स्टेटस डबल ठेव. तिला म्हणलं डबल ठेवायचं. आणि म्हणली काय करू. ते मला म्हणायला मी सोडून देईनार नाही तर तू सोडून जाय. तिला म्हणतोय म्हणून सोडून जाय. मग म्हणलं काय झालं. तर म्हणते सर्वसामान मॅच आणलेलं आहे. म्हणलं मग हा कल झाला. सर्वसामान आणलंय ना तो आणलं. तोया नावचं जरी असलं दोघाच्या नावचं दोघांना कमी असं ना. अर्ध सामान त्याला देईन अर्ध तू घे आणि बाकीचं त्याला आकलो लाव. म्हणलं आणि जर त्यांच्या घरात फ्रीज असल खाट असल अगं काही मी फ्रीज घेईन तो काही लावून घेईन असं कर ना. म्हणलं दोघाच्या कमाईत घेतलेलं सामान आहे तर एकटीला कसं मिळेल. अर्ध अर्ध घ्या. एकाला मिशन द्या एकाला फ्रीज कसं घ्यावं. काही बी घेईन त्याच्या बदल्यात पैसे देईन तो. बरं पुढचं एक मी ते सांगितलंय. तू मध्ये मध्येच बोला तिचं बघ. मग मी जातोय पॉइंट बोलायचा मध्ये निसटून तर तू एक म्हणून तर अग ऐक ना. तर मी काय म्हणते त्याच्यासाठीच बसले. म्हणलंय ग किती पोरी त्याच्यामुळं ह्या व्यवस्था तशाच राहायला लागल्या. तर त्याच्यामुळं पोरी गांडीवर मार खायला लागल्यात. इकडे मायबापाचा विरुद्ध पत्करून घरदार सोडून जायचं निघून पळून लग्न करायचे. ते झोपतोय बिन कुठे तुय बी पुन्हा बहिणीचं ऐकून मेवण्याचं ऐकून. माय राधा मावशी खरंच सांगते ना आपल्या लोक खास करून बर का आप अगं खरंच ना भारते आपले लोक का जातीवादावर बोलतेत आणि हे सर्वच आवटळून धरतेत की कवटाळून धरायला लागलेत. म्हणजे बघ ना आमच्यावर आम्ही फलाने आहेत म्हणून आमच्यावर जाती अत्याचार व्हायलेत. हा आणि आम्ही पुरुष आहेत म्हणून आम्ही आमच्या बायकोवर अत्याचार करायलो. किती अधिकार आहे सांगा ना. तिला म्हणलं ह्या बाक म्हणलं आता कोर्टात सुद्धा जायची गरज नाही. म्हणलं एक फेसबुकला पोस्ट टाकायची फलाना फलाना म्या जोडीदार निवडला होता. ह्याला जोडीदार निवडण्यासाठी म्या माझ्या घरच्यांना सोडलं होतं. आता मला ह्याच्या घरातले हे त्रास द्यायला लागलाय म्हणून मी आता ह्याला सोडित आहे. समस्त फेसबुक जणांना माहिती असावे. ह्याचा मुळा काही संबंध नाही आता. आणि आता तुला सोडून दिलं तरी तुला काय कोणी म्हणणार नाही. त्याची रखेली होती ठेवलेली होती आणि भोसडून काढली असं काय म्हणणार नाहीत. म्हणलं बायकोच होती म्हणते म्हणलं. त्याच्यामुळं विचार नाही करायचा म्हणलं. आणि असं त्याला तसं एक दाखवायचं नाही की तू ह्या वाचून मू अडत नाही अडत आहे काय म्हणलं. पण तू ह्या बाकाला लेकंड आहे म्हणलं त्याच्यासाठी पळायलीच म्हणलं. कशाला ग म्हणलं अळकुंड्यावरून याच्यासाठी सामानासाठी त्या मागं पळायला लागली. शिव्या देणं गरजेचे असेल का. बोलावंच लागत आहे की राधा मावशी काय सांगायला लागलात तुम्ही. अहो नवरा तरी कसा करावा. अहो आर मान फेडणार नवरा करावा.
अगं मनाची असे अरमान इच्छा पूर्ण करणारा नवरा करावा. अळकुंडावाने ते सामानाच्या माग लागावं का आणि पुन्हा त्याच्यात हे ह्याच्यात येते तर हे बहिणीचं ऐकत येत, साडूचं ऐकत येत, मेवण्याचं ऐकत येत आणि बायकोवर अत्याचार करते तर नुसते तुडू तुडू झाणा असे बाराचे नवरे. ओ मा अंध्या नांदायला कसं कळत नाही ग, त्याच्या नवऱ्या त्याला ठोकितात म्हणून ह्या भाऊजावर अत्या करतात आणि शिकले सवरलेले असतात कळून नाही का. जाऊ दे मग आम्ही आमचं राहिलं पण आमच्या भाऊजायला आहे स्वातंत्र्य क त्या कमी त्या आहेत नवकऱ्या फिवकऱ्या करतात करू द्यावा जगू द्यावा. हळूच कांड्या करतात, हळूच चुगल्या करतात, हळू हळूच चाटाळपणा करतात. पण आपलं नाही धडन शेजाऱ्याला कड हिच्या भोकाला लयकण करण्याचा जणू काय सरी दुनिया ओस पडली होती हिला कुठं भेटच ना. अग खरच ना, तिचा फोन आलाय म्हणून तिला सांगितले. कशाला असे निर्णय घ्यायचे ग म्हणलं, तिच्या म्हणलं तुझ्या नवऱ्याला दि बरं फोन तर म्हणलं बोलू दे तर मला म्हणतोय आका तुम्हाला तुमच्याच त्या बायानं सांगितलेलं तुमच्या त्या त्याचंच खरं वाटतंय. अरे तिचं खरं असू की खोटं असू म्हणलं तिच्या स्टेटसवर तू कशाला बघायला लागलास म्हणलं, ठेव दे की तिला काय काढून ठेवायचे तर बरं. तरी काय ठेवलं होतं तिनं, हे ठेवलं होतं की हे कापलं आणि हे कापून जर बाजूला ठेवलं तर मला स्वतंत्र्य आहे का. हो ते कालचं होतं असं स्टेटस ठेवलं होतं. ह्याच्यावर ह्याच्यावरच बंधनच ना बाईवर, तिनं ते ठेवलं होतं तर ते स्टेटस ठेवायचं नाही म्हणा इज्जत चालली. पुन्हा तिनं हे स्टेटस ठेवलं जणू रोमॅन्टिक ठेवलं ते बेडवरचे ठेवले तर तसे ठेवायचे नाही जणू स्टेटस. तुम्ही बंद कमऱ्यात काय करायचं तर करा पण तुम्ही असं स्टेटस ठेवा. जाय गं बाहेर त्या पा सांगते यायला तिथं थांबा म्हणून हो लय भेटल्यात माय आंधळ उराव घ्यान भावताली पहा झालंय माय हे अगं जाय ना तिकडच. ए तुम्ही ते म्हणायले तिकडच बाहेर बस ना बाई तिकडं जाऊन बस तू बी त्याला तिकडेच बसतो तिकडेच बसो बाहेर बसत आणि किती एवढे जीवाला उपेताप अहो तुमच्यामुळे आम्ही किती उपेतापतात काय सांगू. गरमायलाय का ग माय मुळा कुठं विषय होता ग त्या बायाला सल्ला द्याला ना मग म्या त्या पोरीला नाही द्या त्या पतीला म्हणलं ती सोडून म्हणलं ती म्हणली कसं सोडून द्याव आता कसं सोडून देऊ म्हणली. ए पोरी तुझ्या आपण ओळखीची आहे ती तिला नीट सांग समजून हो जाणं बंद करायचं म्हणा हो नवऱ्याला तुला तुझ्या गणागोत्याकडे गणागोत्याकडे जायचं तर जाय म्हणायचं थांब ना बाबा थांब ना पुन्हा लाव तुझ्या गणागोत्याकडे जायचं तर जाणं तिला सांग बंद करायला जाणं बंद कर म्हणा तिला हो नाव कुठं ठेवायचं असं तर आपलं आपलं माणूस आपलं असं सांगायचं तिला हो अल्ले भेटत माणसं गोडीन लग्न करताना सर मान्य करते तर आणि पुन्हा घरच्याच ऐकत आहेत सर बाई ना कसं वागायचं हे सांगतात ग ते मग प्रेम करूच तर कशी बाई गोड वाटते ती पोरगी पळून जाताना मायबापाला चोरून येऊन झोपताना सगळे पैसे द्याले शिक्षणातले त्याला लावताना तवा कशी बरी वाटते आणि लग्न झाल्यासच काम बरी वाटत नाही. अगं मी तुला बोलायले ना ऐकायला मी काय ऐकू आता मी सांग.